महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपूरच्या याच दर्शन कॉलनी मैदानावर उद्या होणार आहे आणि सभेची जय्यत तयारी सुरू आहे। ही सगळी तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। या ठिकाणी भव्य असा स्टेज जो आहे तो उभारला जातो आहे आणि एकूणच 40,000 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी या सभेला उपस्थिती लावतील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे, दावा करण्यात आलेला आहे। मात्र या सभे एकूणच या मैदानाची कॅपॅसिटी बघता हा दावा कितपत योग्य ठरेल हे आपण उद्या आपल्याला कळेलच। मात्र एकूणच या सभे तयारीसाठी तिन्ही पक्ष कामाला लागलेले आहेत। स्वतः संजय राऊत कालपासून नागपूरमध्ये तळ ठोकून आहे, काल त्यांनी या मैदानाची पाहणी केली आणि एकूणच नागपूरमध्ये सभा होते आहे। तिन्ही पक्षाचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील, त्यानंतर नाना पटोले असतील आणि इतरही वरिष्ठ नेते जे आहेत ते या सभेला उपस्थिती लावणार आहेत आणि इथून ते उद्या काय नेमकं बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत या सभेच्या यशस्वीतेसाठी कामाला लागलेले आहेत आणि एकूणच या सभेला या ठिकाणी या सभेला स्थानिकांचा विरोध होता, हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं। मात्र कोर्टानं आता या सभेला परवानगी दिलेली आहे, त्यामुळे उद्या ही सभा होणार आहे। मात्र हा नागपूर आणि विदर्भ जो आहे तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये ही सभा होते आहे, त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नेमके उद्धव ठाकरे काय बोलतात, अजित पवार जे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये आहे की भाजपमध्ये जाणार, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर अजित पवार या ठिकाणी काय बोलतात, इतरही काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा भाजपचे नेते असतील नेमके या ठिकाणी काय बोलतात, काय इशारा देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्या 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि तिन्ही पक्षाचे साधारणतः 2-2 मोठे वरिष्ठ नेते जे आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, भाषण करणार आहेत आणि एकूणच नागपूरमध्ये ही सभा होते आहे। महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, दुसरी वज्रमूठ सभा आहे संभाजीनगर नंतर, त्यामुळे एकूणच नागपूरच्या या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपच्या गडमध्ये हे तिन्ही पक्षाचे नेते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।